तर हे सगळं राज्यातली आणि देशातली जनता बघते आहे यांच्या सत्तेच्या मस्तीचं. त्याच्यामुळे देशातलीच लोक आता पुढे सरसावलेली आहे की लोकशाही वाचली पाहिजे, संविधान वाचलं पाहिजे आणि अशी पद्धतीची भूमिका आता लोकांनीच घेतलेली आहे. त्यामुळे हे काही जास्त दिवस सत्तेत राहणार नाही, सत्तेच्या बाहेर लवकरच येणार. पण हे जे काही आता माननीय सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रासारख्या संसदीय प्रथा परंपरा राबवणारे जे महाराष्ट्र आहे त्याला काळीमा लावण्याचं काम जे भाजप करत आहे त्यांनी तातडीनं सुधार करावा एवढीच आमची भूमिका आहे. नितेश राणे यांनी पत्र दिलं विधानसभा अध्यक्षांना. माननीय सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस निकाल दिलेला होता त्या निकालामध्ये हे म्हटलं होतं की सुनील प्रभू हेच प्रतोद असतील, कारण की आमदार आणि खासदार हे पक्ष नसतात, पक्ष पक्ष असतो आणि पक्षाचा प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांनी नेमलेला प्रतोद जो आहे तो सुनील प्रभू आहे. यांनी दुसरा एकनाथ शिंदेने दुसरा प्रतोद केलेला होता. आता जो चीफ व्हीप जो होता तो सुनील प्रभू आहे. सुनील प्रभूंनी जो व्हीप जारी केला असेल त्यालाच मान्यता मिळेल आणि त्या आधारावर 16 लोक अपात्र होतील. ते सोपं आहे. माननीय सुप्रीम कोर्टाने त्याबद्दल एकदम क्लिअर डायरेक्शन दिलेलं आहे. त्याच्यामुळे माननीय अध्यक्ष करतील किंवा माननीय सुप्रीम कोर्ट करेल पण ते अपात्रता होणं हे ठरलेलं आहे. त्या अपात्रतेच्या हे वेळ काढू शकतात पण ते अपात्रता थांबवू शकत नाही एवढं त्याच्यातलं स्पष्ट आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.